मैं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के बयान से सहमत नहीं हूं। महाराष्ट्र के विकास और प्रगति में मराठी लोगों को योगदान बहुत बड़ा है। राज्यपाल को भी इसकी जानकारी होनी चाहिए, लेकिन एक विशेष कार्यक्रम में हम अतिशयोक्ति अलंकार का प्रयोग करते हैं। राज्यपाल का वक्तव्य उसी स्थिति से आया होगा, वह खुद इस पर बयान देंगे। ऐसा बयान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने व्यक्त किया। विधानाशी आम्ही सहमत नाही। महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे। आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे, आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे। हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही। गुजराती समाज असेल, मारवाड़ी समाज असेल, इतर कुठला समाज असेल, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक असतील, मराठी साहित्यिक असतील, मराठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे। मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबीला आपण जर बघितलं तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशयोक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत। मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक मोठा आहे।